नेत्रदान जनजागृती पंधरवड्या निमित्त लक्ष्मीआई बँक आणि 12 रोटरी क्लब मिळून गुरुवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आखो आखो मे हा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचं औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेत्रदान करणार असल्याचा संकल्प केला. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केलंय. डोळ्यात जादू भरण्याचे काम लक्ष्मी आय बँक करीत असल्याचे गौरव उद्गारही त्यांनी काढले. लक्ष्मी आय बँक, रोटरी डिस्ट्रिक्ट झोन मधील 12 क्लब्स आणि द डिवाइन म्युझिक अनलिमिटेड आखो आखो मे या संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे प्रमुख रोटरियन डॉक्टर सुहास हळदीपूरकर, माजी प्रांतपाल दीपक पुरोहित, नियोजित प्रांतपाल डॉक्टर शैलेश पालेकर, मेडिकल सर्व्हिस डायरेक्टर डॉक्टर अनिल परमार या प्रमुख मान्यवरांसह सहयोगी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट अनुक्रमे रोटरियन सूर्यकांत कुल्ले, मदन बडगुजर, डॉक्टर प्रमोद गांधी, विलास कावनपुरे, नीरज कोठारी, गणेश हांडे, डॉक्टर लक्ष्मण आवटे, पुष्करराज मेडन, सोपान जाचक, दीपक चौधरी, वृंदा धामणसकर आणि वसुधा पितळे आदी मान्यवर उपस्थित होते. डोळ्याने पाहतो तेच सत्य असते. डोळे दान करण्यापेक्षा डोळ्यात जादू भरणे गरजेचे असते. माझ्या डोळ्यात जादू भरण्याचे काम डॉक्टर हळदीपूरकर यांनी केले आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर यावेळी म्हणाले. डोळे आणि कान याच्यात 4 फुटाचं अंतर असं म्हणतो. कानानं आपण भरपूर ऐकलं आणि डोळे बंद असलं अनुभव करून घ्या की किती ऐकलं काही जरी झालं समोर काहीच येत नाही ते आणि मनाचं काहीच समाधान होत नाही कारण आपण डोळ्यानं पाहू शकत नाही. जे डोळ्यानं पाहतो ते सत्य असतं. कानानं ऐकलेलं सत्य असेलच अशातलं भाग नाही आहे. आणि त्याच्यामुळं हे डोळे इतके महत्त्वाचे आहेत की त्याची जादू ही सर्वांना माहिती आहे. एक आता जे कार्यक्रम चालू आहे मी उशिरा शेवटी आलो पण अतिशय चांगल्या रीतीनं त्या डोळ्यांची किमी आपल्याला इथं पाहायला मिळाली. मी अजून काही जाहीर केलेली नाही आहे. प्रशांत ठाकरेंनी परवा दिवशी वाढदिवसाच्या वेळेला एक अवयव दान त्यावर डोळेही आले. या अवयवदानामध्ये डोळेसुद्धा आलेलेच आहेत. तर त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं. मला एक दुसऱ्याने विचारलं काय म्हटलं माझ्या डोक्यात होतं थोडंसं की हे आपल्यालाही त्याच्यातून जायचंच आहे. पण मी ठरवलं होतं की 70व्या वर्षी 66 वर्ष माझं चालू आहे आता. ते 4 वर्षांनी डिक्लेअर करायचं पण डॉक्टर साहेब आजच मला आता व्यक्त करायचं वाटतं की मी सुद्धा डोळेदान करू इच्छितो. आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.